एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यामध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केल्याने नगर शहर शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध म्हणून चितळे रोड या ठिकाणी आमदार वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातून न्यायालयाने माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्यासह दिलीप सातपुते, मदन आढाव, दत्तात्रय कावरे, योगीराज गाडे आणि संग्राम कोतकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची चौकशी होऊन तोफखाना पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र नगर येथील न्यायालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात माजी आमदार अनिल राठोड यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर उर्वरित आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाला आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा सिद्ध करता न आल्याने 8वे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए शिरवळकर यांनी आरोपींना बुधवारी 15 मेला सदर खटल्यातून निर्दोष मुक्त केले. सदर खटल्यामध्ये आरोपींतर्फे ॲडव्होकेट समीर पटेल यांनी कामकाज पाहिले आणि त्यांना ॲडव्होकेट सलमान जहागीरदार यांनी सहकार्य केले. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.